नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बियाणे या पाठांतर्गत बियाण्याचे महत्त्व याविषयी माहिती बघितली. या चॅप्टरमध्ये आपण बियाण्याचे गुणधर्म याविषयी माहिती बघणार आहोत. बियाण्याचे गुणधर्म हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक समजला जातो, कारण जर बियाण्याचे गुणधर्म चांगले असतील तरच बियाण्याची उगवण शक्ती चांगली असेल आणि उत्पन्न वाढण्यास मदत होईल. त्यासाठी बियाण्याचे गुणधर्म हा अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे शेतकऱ्यांना बियाणं पुरवलं जातं ते बियाणं शुद्ध आणि चांगल्या प्रतीचेच असले पाहिजे. जर अशुद्ध आणि भेसळयुक्त जर बियाणं शेतकऱ्यांना पुरवण्यात आलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न हे घटणार आहे. त्यासाठी शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं बियाणं पुरवणं आवश्यक आहे. त्यासाठी बियाण्याचे वेगवेगळे जे काही गुणधर्म आहेत, जसे की शरीरशास्त्रीय गुणधर्म असतील, रासायनिक गुणधर्म असतील, तसेच बाह्य गुणधर्म असतील, हे सर्व जे काही गुणधर्म असणार आहेत ते सर्व गुणधर्म एकसारखे असले पाहिजेत. एका व्हरायटीमध्ये म्हणजे एका वाणामध्ये कोणत्याही पिकाच्या एक जो वाण आहे तो संकरित असेल, सुधारित असेल, त्या वाणामध्ये त्यांचे हे सर्व गुणधर्म एकसारखे, शरीरशास्त्रीय, रासायनिक व बाह्य गुणधर्म त्यांचे जे असतील ते एकसारखे असणे आवश्यक आहे. जर वेगवेगळे गुणधर्म एकाच व्हरायटीमध्ये असतील, एक वाणामध्ये असेल, तर तो वाण चांगलं उत्पन्न देऊ शकत नाही. ओके, आणि तो पेरणी करण्याच्या दृष्टीनं फायदेशीर नसतो. त्यानंतर जे काही पीक पैदासकार आहेत, म्हणजे प्लांट ब्रीडर आहेत, जे की बियाणे उत्पादित करतात, त्या उत्पादित करणाऱ्या पीक पैदासकारांनी प्रमाणीकरणाचे नियम पाळणे आवश्यक आहे. जसे की वेगवेगळी प्रमाणके वेगवेगळ्या पिकासाठी ठरवून दिलेली असतात, त्या प्रमाणेच बियाणे उत्पादित केलं पाहिजे, तरच बियाण्याचा गुणधर्म हा काय आहे तो राखला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, बियाण्याची प्रत जी आहे, बियाण्याची प्रत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळं बियाण्याची प्रत ही पुढील गोष्टीवर अवलंबून असते, ते म्हणजे बियाण्याची अनुवांशिक शुद्धता, बियाण्याची भौतिक शुद्धता, बियाण्याची शरीर शास्त्रीयदृष्ट्या शुद्धता आणि बियाण्याचे आरोग्य कसं आहे. या चार घटकावर बियाण्याची प्रत ही अवलंबून असते. या चार घटकांचा आपण आता डिटेलमध्ये अभ्यास करू. अनुवांशिक शुद्धता, अनुवांशिक शुद्धतेमध्ये अनुवांशिक शुद्धता ही अत्यंत महत्त्वाची बाब बीजोत्पादन तंत्रज्ञानामध्ये समजली जाते. तुमचा बियाण्याचा जो गुणधर्म आहे हा अनुवांशिक शुद्धता हा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्यामध्ये समजा एखाद्याने एक व्यक्तीने किंवा शेतकऱ्याने सुद्धा एखादा वाण प्रसारित करायचा आहे, त्याला काही प्रमाणकाच्या अधीन राहूनच तो वाण प्रसारित करावा लागतो. त्यासाठी त्या वाणाला विशेष गुणधर्म असावे लागतात. विशेष असे गुणधर्म असल्याशिवाय तो वाण प्रसारित होऊ शकत नाही. आणि बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या नियम आणि अटीनुसारच तो वाण प्रसारित करता येतो. तर जर तुमचं मूलभूत बियाणे असेल तर त्यामध्ये तुमची अनुवांशिक शुद्धता ही 100% असणे गरजेचे आहे. 100% अनुवांशिक शुद्धता असणे गरजेचे आहे. तर तुमचं बियाणं पायाभूत असेल तर पायाभूत बियाण्यामध्ये 99.5% एवढी अनुवांशिक शुद्धता असणं गरजेचं आहे. जर प्रमाणित बियाणं असेल, प्रमाणित बियाणे असेल तर त्याचीसुद्धा शुद्धता 99.5% असणं गरजेचं आहे. ही अनुवांशिक शुद्धता आहे. एवढी अनुवांशिक शुद्धता ही असणे गरजेचेच असते. जर एवढी अनुवांशिक शुद्धता तुमच्या बियाण्यामध्ये नसेल तर तुमचा जो तयार केलेला वाण आहे, तुम्हाला जो वाण प्रसारित करायचा आहे, तो वाण तुम्ही प्रसारित करू शकत नाही. त्यानंतर आपल्याला संकरित बियाणे निर्मिती करायची आहे. तर संकरित बियाणे म्हणजे जर कोणतं, तर आपण त्याला हायब्रिड सीड्स असे म्हणतो. जर आपल्याला हायब्रिड सीड तयार करायचं असेल तर हायब्रिड सीड तयार करताना परागीकरण आणि विलगीकरण
विलगीकरण अंतर या दोन गोष्टीला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. तर जर दोन झाडामध्ये दोन वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये जर परागीकरण झालं तर काय होऊ शकते, तर भेसळ होऊ शकते. त्यासाठी स्पेसिफिक काही विलगीकरण अंतर प्रत्येक पिकासाठी आणि प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक पिकाच्या वाणामध्ये आणि दोन वेगवेगळ्या जातीमध्ये सुद्धा प्रमाणके ठरून दिलेले आहेत. त्या प्रमाणकाप्रमाणेच आपल्याला संकरित बियाण्याची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर तुमच्या फील्डमध्ये म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये जर इतर जातीची काही रोपे असतील तर ते रोपसुद्धा काढून टाकणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे अनुवांशिक शुद्धता हा एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म बियाण्याचा मानला जातो. यानंतरचा बियाण्याचा गुणधर्म म्हणजे भौतिक शुद्धता. भौतिक शुद्धता म्हणजे बियाण्याची भौतिक शुद्धता म्हणजे त्या बियाण्यामध्ये इतर घटकांचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण किती टक्के आहे ते प्रमाणके बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांनी किंवा प्रमाणकानुसार असावे लागते. जर ते प्रमाणकेपेक्षा जास्त असेल तर ते भौतिक शुद्धता किंवा ते बियाणे भौतिक शुद्धतेचा प्रमाणकाप्रमाणे नाही असे मानले जाते. त्यासाठी बियाण्यामध्ये असलेला काळी कचरा, दुसऱ्या जातीचे अथवा पिकाचे बियाणे, तण बियाणे, फुटके बियाणे इत्यादी जे काही भौतिक घटक असतात इत्यादी घटक बियाण्यामधून वेगळे करणं आवश्यक असतं. जर ते त्यांचं प्रमाणकापेक्षा जास्त असलं तर ते बियाणं प्रमाणित करता येत नाही, म्हणजे ते वाण रिलीज होऊ शकत नाही. त्यासाठी प्रमाणकापेक्षा जास्त जर त्याचं प्रमाण असेल तर ते बियाणं लागवडीस योग्य राहत नाही. त्यासाठी त्यानंतर कीड व रोगापासून संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे तुमचं जे काय बियाणं भौतिक शुद्ध या प्रमाणकाच्या अधीन राहून तुमचं वाण प्रसारित करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कीड व रोगांपासून सुद्धा तुमच्या बियाण्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा बियाण्याचा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे शरीरशास्त्रीयदृष्ट्या शुद्धता. शरीरशास्त्रीयदृष्ट्या शुद्धता म्हणजे तुम्ही जे बियाणं किंवा वाण प्रसारित करणार आहात ते बियाण्याची उगवण क्षमता किती चांगल्या प्रकारे होऊ शकते किंवा किती जोमानं ते येऊ शकतं त्याला त्याची शरीरशास्त्रीयदृष्ट्या शुद्धता असे म्हणतात. याच्यावर एक परिणाम करणारा घटक म्हणजेच बियाण्यातील ओलावा. जर तुम्ही बियाणं साठवणूक करत असाल तर साठवणूक करत असताना बियाण्यातील ओलावा हा जास्त असू नये. ओलावा जर जास्त असेल तर त्याला बुरशी आणि इतर काही घटकांची त्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्याचे ओलाव्याचे प्रमाण 8-12% इतकं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही जे बियाणं साठवणार आहात ते बियाणं साठवताना तुमचं तापमान हे कमी असणं आणि आर्द्रतासुद्धा कमी असावं लागते. कमी असणं म्हणजे किती, तर तापमान 15-20 डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता 30-40% असणं गरजेचं असतं. तर पुढचा बियाण्याचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे बियाण्याचे आरोग्य. बियाण्याचे आरोग्य जर चांगलं असेल तर ते बियाणं पेरणीसाठी योग्य असतं. तर त्यामध्ये ज्यावेळेस क्षेत्रामधून बियाण्याची काढणी केली जाते त्यावेळेस क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या बुरशी, जीवाणू आणि किडींपासून त्या बियाण्याचं संरक्षण करणं गरजेचं असतं. कधीकधी बियाण्यामध्ये सुप्त अवस्थेतसुद्धा काही जीवाणू किंवा बुरशी असतात, त्यापासून त्यांचं संरक्षण करणं गरजेचं असतं. तर मग हे संरक्षण कसं करायचं, तर त्याला एक बेस्ट पर्याय म्हणजे आपण बियाणं वाळवलं पाहिजे आणि त्या बियाणं वाळवून त्याच्यामधील ओलावा कमी केला पाहिजे. जर हा ओलावा कमी केला तर बियाण्याचं आरोग्य हे चांगलं राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बियाण्याचे हे चार गुणधर्म तुम्हाला समजले असतील अशी मी आशा करतो. ते चार गुणधर्म म्हणजे पहिला गुणधर्म तो अनुवांशिक शुद्धता, दुसरा भौतिक शुद्धता, तिसरा शरीरशास्त्रीयदृष्ट्या शुद्धता आणि चौथा म्हणजे बियाण्याचे आरोग्य.